रामायण ग्राम उद्योग संस्थेच्या अंतर्गत आरोग्य प्लान द्वारे मानवी रोगावर उपचार आणि आयुर्वेदिक शेती करण्यात येते याबाबत अधिक माहिती देत आहेत, बघूया। अमरावती इथून आलेलो आहे आणि मी या सगळ्यांमध्ये जवळपास सगळे मेडिसिनल प्लांट्सचे हे करतो, रोपे तयार करतो आणि सगळे रोपे हे बियांपासून तयार करतो, ज्यामध्ये माझ्याकडे एक विशेष म्हणजे या साईजचा बेल, बेलाचे रोपं उपलब्ध आहे, या बेलाला काटे येत नाही आणि जी नाही कुठल्याही प्रकारचा हायब्रिड केलेला नाही, संकरित नाही आहे। ओरिजिनल झाड हे 70 वर्ष जुनं आहे शंकरजीच्या मंदिरावरचं, मी तिथूनच याला कलेक्ट केलेले आहे। त्यानंतर माझ्याकडे एक विशेषता म्हणजे असलेला पॅशन फ्रूट, ज्याला कृष्णकमळ सफेद कृष्णकमळ पण म्हणू शकतो, याचं फळ कृष्णकमळसारखं, फूल कृष्णकमळसारखंच, फक्त कृष्णकमळच आहे का? कृष्णकमळच आहे, फॅमिली एक कृष्णकमळाचीच आहे, फक्त फूल जे आहे, जे वेगळे वेगळे फुलं येतात त्यापैकी पांढरं फूल, याला पांढरं फूल येतात आणि एकमात्र प्रजाती आहे जी ज्याला फ्लॉवर्स येतात। खाण्यासाठी अतिशय उत्तम व्हिटॅमिन सी ने गुणधर्म असलेला, व्हिटॅमिन सी असलेला असा हा वृक्ष आहे, वेल जातो ॲक्च्युली आणि फळ खूप सुंदर होतं, प्रतिम असं लागतात, एक फळा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा तुम्हाला दरवर्षी त्याची आठवण येत राहील असे। त्यानंतर माझ्याकडे असलेलं आहे रक्तचंदन, आपण सगळे जाणतात अतिशय मौल्यवान असं वृक्ष आहे, कॉस्टिंग इफेक्टिव्ह आहे, प्लस ते जंगलात किंवा शेतामध्ये लावण्यापेक्षा घरात ते कुंडीत लावणं फार महत्त्वाचं। पण आयुर्वेदिकचे कसे जोपासता प्लांट्स वगैरे आणि कुठून आणतात? हे सगळं आम्ही स्वतः जंगलातून बियाणे जमा करतो किंवा एखादा लीड मिळाली की या ठिकाणी विशेष झाड आहे। आणि कशावर उपचार आहे कसं ओळखता? मॅम बघा, ज्यांचे रिझल्ट रिपोर्ट झालेले असतात फार्मास्युटिकल ऑफ इंडियामध्ये, जे रिसर्च पेपर झालेले असतात त्यांचे रिसर्च वाचतो, छोटे छोटे छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यातल्या घेतो आणि तेच आम्ही लोकांना कळवतो की एवढा एवढा त्याचा उपयोग होतो। अतिशय व्यक्ती कोणत्याच गोष्टी आम्ही त्यामध्ये किंवा खोटा प्रचार हा त्यामध्ये आम्ही करत नाही, इतकं आहे तेवढं जिनाईनली ओरिजिनली आम्ही त्याला हे करतो। आमच्याकडे एक आणखी असलेला अजान वृक्ष, ज्याला आपण खंडूचक्का पण म्हणतो, याचं हे एक आहे, विदर्भामध्ये सर्वदूर प्रसिद्ध असलेला असं वृक्ष, वात वगैरेसाठी त्याचा वापर केला जातो, सुजन असला त्याच्यासाठी वापर केला जातो आणि खाण्यासाठी पुन्हा, की जेणेकरून शरीरामधला आयरनची कमी दूर होतो, आयरनची कमी दूर झाली तर हिमोग्लोबिन वाढवतो आणि दुसरं कॅल्शियमची जळलेली जीन्स, हड्ड्यांची झालेली जीन्स, याची ते पूर्तता करतो। त्यामध्ये पुन्हा माझ्याकडे एक असलेला आणखी एक वृक्ष, तो म्हणजे लक्ष्मणफळ एनोनॉम एरिकोटा, सीताफळ रामफळाच्या फॅमिलीत असलेला हा वृक्ष, अतिशय मौल्यवान, याच्या पानांची सुद्धा विक्री केल्या जातो, पानांमध्ये विशेष केमिकल आढळतात जे किमोमध्ये केमिकली सापडतात, त्यामुळं हा नॅचरली किमोथेरपीला उपयोग करण्यासाठी याला। कुठल्या कुठल्या रोगांचे तुमच्याकडे औषधी आहे? ॲक्च्युली आम्ही या सगळ्यांमधून खूप हे करतो, ज्यामध्ये खंडूचक्का ऑइल त्याच्यापासून आम्ही एक तयार करतो अजान वृक्षापासून, त्याच्यापासून आहे, या व्यतिरिक्तही याच्यामध्ये बाकी पण आम्ही इन्ग्रेडियंट्स वापरतो। दुसरं आहे आमच्याकडे भृंगराज, हा पण आम्ही स्वतःच आमच्याकडे